सहकारी हाउसिंग सोसायटीसाठी 16 सप्टेंबरपासून 250 पेक्षा कमी संस्था सभासद असणाऱ्या संस्थांच्या निवडणूक घ्यायला मान्यता आलेली आहे. ही निवडणुकीची जी प्रक्रिया असेल ती निवडणूक ही दिनांक 7 एप्रिल 2021 शासन निर्णयातील नियमावलीप्रमाणे जी नवीन नियमावली ई क्लास निवडणूक संस्थांच्या निवडणुकीसाठी जी आहे त्याप्रमाणे घेणे अपेक्षित आहे. ह्यामध्ये ज्या निवडून आलेल्या समित्या आहेत त्या निवडून आलेल्या समित्यांनी नवीन निवडणूक घेण्यासाठी ज्यांचे निवडणूक पात्र आहे त्यांच्या बाबतीत नवीन निवडणूक घेण्यासाठी त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्याची तरतूद दिलेली आहे. मात्र हे निवडणूक निर्णय अधिकारी हे जे ई निवडणूक ई प्रकारच्या संस्थांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं राज्य निवडणूक सहकार निवडणूक आयोगानं जे पॅनेल बनवलेलं आहे त्या पॅनेलवरील निवडणूक निर्णय अधिकारी ते नेमू शकतात. किंवा जे सभासद किंवा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करण्यास जिल्हा किंवा राज्यस्तरीय सहकारी संस्था महासंघानं ट्रेंड केलेले लोक असतील त्यांनाच हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करता येईल. या कार्यालयाने ई क्लास सोसायटीसाठी जे निवडणूक पॅनेल आहे त्याला मान्यता आणून आम्ही आमच्या कार्यालयाच्या बाहेर त्याची यादी दिलेली आहे आणि साधारणतः 48 निवडणूक निर्णय अधिकारी यांची यादी आमच्याकडे ऑलरेडी फायनल झालेली आहे आणि ती आम्ही बाहेर प्रसिद्ध केलेली आहे. संस्थांना आमची 250 पेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्थांना आमची विनंती आहे की निवडणूक घेताना कृपया ह्या बाबीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. कारण हे निवडणूक निर्णय अधिकारी जे ट्रेंड असतील त्यांना पुढच्या प्रोसेस सगळ्या माहिती असणं अपेक्षित आहे आणि ह्या निवडणुकीचं इन्फॉर्मेशन संपूर्ण अपडेट हे आमच्या कार्यालयाला होणं आवश्यक आहे. जर कोणत्याही सहकारी संस्थेनं ह्या प्रक्रियेत पात्र न फॉलोअप न करता जर निवडणूक घेतली तर ती तांत्रिकदृष्ट्या बेकायदेशीर निवडणूक होते आणि मग निवडणूक बेकायदेशीर असल्यामुळं आम्हाला कारवाई करणे भाग पडते. कृपया निवडणूक निर्णय अधिकारी नेमणूक हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, यासाठी ही विशेष मीटिंग आम्ही बोलवलेली आहे. ज्या ठिकाणी प्रशासक किंवा प्रशासकीय समिती आहे तिथं निवडून आलेली समिती नसल्याकारणाने त्यांना त्यांचा निवडणूक निर्णय अधिकारी नेमता येणार नाही, त्यासाठी या कार्यालयाला त्यांनी संपर्क साधावा, आमच्याकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल. आणि 250 पेक्षा जास्त ज्यांचे सभासद संख्या आहे त्यांचे संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी आमच्या कार्यालयाकडे आहे. त्यांनी ज्यांच्या निवडणुका पात्र झालेल्या आहेत त्यांना आमच्यातर्फे ऑलरेडी पत्रव्यवहार झालेला आहे, परंतु नजरचुकीने जर ज्या संस्थांच्या बाबतीत पत्रव्यवहार झाला नसेल कृपया त्यांनी आमच्या कार्यालयाकडे संपर्क करावा, त्यांना आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी नेमून पुढील जी नियमाप्रमाणे कारवाई आहे ते आम्ही करू. सर, आता जी निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यासाठी शासनाने त्या संस्थेला परवानगी दिली आहे, तर त्या संस्थेने म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आहे, कसे ऑफिसर्स अपॉइंटमेंट करायचे, म्हणजे समितीतला एखादा सेक्रेटरी असेल किंवा अध्यक्ष असेल तोच निवडणूक अधिकारी बनू शकतो का किंवा काय? नाही, एखादा लेखा परीक्षक असेल? नाही, विशेषतः जो सभासद यांनी पूर्ण ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि तो त्या निवडणूक कंटेस्ट करणार नाही असा व्यक्ती तो निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करू शकेल. मात्र समितीचा सेक्रेटरी किंवा अकाउंटंट हे ह्यामध्ये निवडणूक घेऊ शकणार नाहीत. दुसरी, सर, संस्थेने जर एखादा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केला नाही किंवा त्यांच्याकडे तसं कोणी ट्रेन झालेली व्यक्ती नसेल तर त्यांनी काय करायचं? जर संस्थेकडं समजा त्यांच्याकडे ट्रेंड झालेली व्यक्ती नसेल तर आम्ही ऑलरेडी यादी इथं नेमली दिलेली आहे की जी ई क्लास सोसायटीसाठी राज्य सहकार निवडणूक आयोगानं मान्यता दिलेली आहे त्या यादीतील कोणत्याही व्यक्तीला ते अपॉइंट करू शकतात. ते संस्था स्तरावर निवडणूक त्या ऑफिसरची अपॉइंटमेंट करून करू शकतात? हो, करू शकतात. आणि ती यादी ऑलरेडी आम्ही प्रसिद्ध केलेली आहे.
आता एखाद्या संस्थेची निवडणूक घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या कार्यालयाशी इव्हन ई2 किंवा काय पर्टिक्युलर अशी इन्फॉर्मेशन सादर करणं गरजेचं आहे का, डिफॉल्टर लिस्ट वगैरे किंवा एक्सेट्रा? नाही, त्यांच्या स्तरावर आहे. एक शेवटचा सर प्रश्न आहे, निवडणूक जी आता 250 खालच्या संस्थेच्या आहेत, तिथे तुम्ही जसं बोलला की ज्यांच्या काही ड्यू झालेले आहेत निवडणुका किंवा काही प्राधिकृत आहेत, पण काही समितीमध्ये चेअरमन सेक्रेटरीनी रिझाईन केलेले आहेत किंवा कोरम कम्प्लीट होत नाही आणि अशा संस्थेची काय? अशा ठिकाणी त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधणं आवश्यक आहे, कारण कोरम पात्र असणाऱ्या समितीच्या मिटिंगमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नेमणं अपेक्षित आहे. त्यामुळं जर एक्झिस्टिंग कमिटीचं जर मेजॉरिटी नसेल तर तिथं त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी नेमता येणार नाही. एक म्हणजे महत्त्वाचा मुद्दा होता, शासनाने निवडणूक प्रक्रिया ही जी चालू केलेली आहे बिलो 250 ई कॅटेगरीज म्हणून, त्या कॅटेगरीजचं मानधन जे ठरवण्याचा अधिकार संस्थेला आहेत की काही शासनाने त्याबाबत आदेश? शासनाने अद्याप स्वतंत्र आदेश दिलेले नाहीत, संस्थेला ते अधिकार दिलेले आहेत. आणि आता जी निवडणूक प्रक्रिया चालू केली आहे त्यासाठी 76E ते 76R ची जी प्रणाली नवीन कायद्यामध्ये 154 मधून जे काढलेली आहे त्याचे सर्व पालन करणे त्या संस्थेवर बंधनकारक आहे का, त्या निवडणूक अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे? 100% जे नियमावली आहे ती त्यांनी पाळणं बंधनकारक आहे, आणि विशेषतः जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते एक्सपर्ट म्हणून तिथं जात आहेत, त्यामुळे ही त्यांची जबाबदारी मोठी आहे की त्यांनी ह्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे. त्यामुळं ज्यावेळेला ट्रेनिंग दिलं जातं सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना, हेच याच बाबींचं ट्रेनिंग दिलेलं आहे. ओके, आता आपल्या ज्या कार्यालयात काही पॅनल ऑडिटर पॅनल इलेक्शन ऑफिसर म्हणून आपण जे काही जाहीर केलेली यादी, त्यांना तुम्ही काही वेगळे असे आदेश पारित केलेले आहेत का, पर्टिक्युलर इलेक्शन घेताना काय काळजी घ्यावी? जे आम्ही हे पॅनेल निर्माण केलेलं आहे त्यांनी कोणत्या अटी पाळायच्या ह्या बाबतीत ऑलरेडी त्यांना प्रत्येकाला त्या परवानगी पत्रामध्ये त्या विशेष अटी नमूद केलेल्या आहेत, आणि त्या अटी त्यांनी पाळणं आवश्यक आहे. आणि त्याबरोबरच 7 एप्रिल 2021 शासन निर्णयातले बी अटी त्यांनी पाळले आवश्यक आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.